फ्रेंड्स आहे मी प्रोफेसर निशा निशा अकॅडमीमध्ये तुमचं वेलकम. फ्रेंड्स आपला 12वीचा टाइम टेबल आलेला आहे. ओके सो आज आपण टाइम टेबल जो आहे तो डिस्कस करणार आहोत. मी आर्टवाल्यांचं सायन्सवाल्यांचं टाइम टेबल ऑलरेडी माझ्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेलं आहे, तिथे जाऊनसुद्धा तुम्ही बघू शकता. मी आज जो टाइम टेबल डिस्कस करणार आहे तो कॉमर्सवाल्यांसाठीच आहे. ओके सो तुमची 21 फेब्रुवारीपासून एक्झाम आहे. 21 फेब्रुवारीला तुमचं पेपर आहे इंग्लिश. ओके वेनेसडेला म्हणजेच बुधवारी तुमचं इंग्लिश आहे. टायमिंग काय असणार आहे तुमच्या पेपरचं, तर 11 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत. ठीक आहे, त्यानंतर 22 फेब्रुवारीला लगेच दुसऱ्या दिवशी पेपर आहे गुरुवारला, तो आहे हिंदी. टाईम सेम राहणार आहे 11 ते 2. त्यानंतर 23 तारखेला परत लगेच पेपर आहे फ्रायडेला म्हणजे शुक्रवारला मराठी. ओके म्हणजे या ठिकाणी हिंदीवाल्यांसाठी कुठल्याच पद्धतीची गॅप नाही आहे, मराठीवाल्यांना एक दिवस मिळतो. मराठीचा पेपर आहे वेळ जो आहे 11 ते 2 राहणार आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारी म्हणजे शनिवारला सॅटरडेला संस्कृत आहे, ज्यांचं संस्कृत असेल त्यांचा संस्कृतचा पेपर आहे 11 ते 2 टायमिंग असणार आहे. त्यानंतर 26 फेब, ओके 24 नंतर एक दिवसाची गॅप संडेला, आणि त्यानंतर 26 फेब्रुवारी म्हणजेच मंडे म्हणजे सोमवारी तुमचा OCM राहणार आहे, म्हणजे OCMला तुम्हाला एक दिवसाची सुट्टी आहे. वेळ तोच राहणार आहे 11 ते 2. त्यानंतर 28 फेब्रुवारी वेनसडे म्हणजेच बुधवारला तुमचं SPA असणार आहे, यालासुद्धा एक दिवसाची सुट्टी आहे 27 तारखेला 11 ते 2 वेळ राहणार आहे. त्यानंतर 2 मार्च, ओके म्हणजे 2 मार्चला तुमचा सॅटरडेला पेपर असणार आहे मॅथमॅटिक्स. ज्यांनी ऑप्शनमध्ये मॅथमॅटिक्स घेतलं आहे त्यांचं मॅथमॅटिक्स असणार आहे 2 मार्चला, वेळ असणार आहे 11 ते 2. त्यानंतर 5 मार्चला कोऑपरेशन असणार आहे म्हणजे सहकार, ओके मंगळवारी तो पेपर असणार आहे, वेळ असणार आहे 11 ते 2. आता वेळ कुठे चेंज होते तर बघा, 7 मार्च तुमचा पेपर राहणार आहे बुक कीपिंग थर्सडेला, ओके गुरुवारला, तर वेळ राहणार आहे 3 ते 6, एवढं लक्षात ठेवायचं या ठिकाणी. बुक कीपिंगचा वेळ काय आहे 3 ते 6. 9 मार्च शेवटचा पेपर राहणार आहे तुमचा इकॉनॉमिक्स सॅटरडे म्हणजे शनिवारी, वेळ जे आहे इकॉनॉमिक्स आणि बुक कीपिंगची सारखी आहे 3 ते 6. ओके सो अशा पद्धतीने तुमचा टाइम टेबल आलेला आहे. मी वेट करत आहे माझ्या डिजिटल पॅनलचा. ओके तो जसंही येईल म्हणजे 2 दिवसात येऊन जाईल, त्यानंतर आपले लेक्चर कंटिन्यू चालेल. मी तुम्हाला आधी इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे 2024 ते देणार आहे, त्यानंतर आपण आपला उरलेला सिलेबस कम्प्लीट करूया. ओके काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि हा व्हिडिओ जो आहे तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण त्यांनासुद्धा टाइम टेबल माहिती होणे गरजेचं आहे. काही टाइम टेबलमध्ये चेंजेस असेल ते सुद्धा तुम्हाला अपडेट केलं जाईल. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, तोपर्यंत बाय बाय.